ध्यान भारी तीसरा खूब मस्त चौथा आपले दोन्ही हात धन्यवाद आणि लगेचच वळतो आपल्याकडे हॅलो Thank you.
हेलो Bye.
रावण महाराज आणि भक्त रामभाऊ महाराज चाल म्हणतो बोल Ah!
سمع
समस्त ग्रामस्थ कासली ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ विशेषतः तरुण मित्र मंडळाने खूप झटून सुंदर कार्यक्रम पार पाडला. धन्यवाद धन्यवाद. गंगागिरे महाराज भजनी मंडळ कासली जय बाबाजी भक्त परिवार स्वाध्याय परिवार सर्व सेवेकरी महिला मंडळ आणि सर्व भक्तगण 28 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला सेवेला येणार सेवेकरी महिला मंडळ आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित माननीय माजी आमदारताई कोले त्या ठिकाणी आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भेट देण्याकरता उपस्थित आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर आणि बाकी सर्वच मान्यवर या ठिकाणी ज्या पिंगळे मॅडम उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद. अखंड हरिनाम सप्ताह सुंदर पडला 7 दिवस आणि तरुणांमध्ये फार मोठा उत्साह या कार्यक्रमात दिसून आलाय. शिरसगाव पासून मोटरसायकल रॅली घेऊन गावापर्यंत सर्व पायी आले. सर्व गाव महिला कलश घेऊन बऱ्याच महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. कलश घेऊन हजर होत्या. कोण फार तापत आहेत गाळून गाळून मंडपातून पण खाली येत आहे. पण अशाही या उष्णतेमध्ये उष्णतेला न जुमानता आपण सर्व या ठिकाणी उन्हामध्ये आहात. मिरवणूक सगळी उन्हात होती. इथं जरी सावली असली तरी मंडपातूनही खाली थोडं उष्णता येत आहे. समस्त ग्रामस्थ कासलीकर मिरवणुकीत चांगल्या प्रकारचा आनंद घेतला आणि उन्हाने सर्व मुलं नाचत होते. एक आनंद उत्सव आहे. परमार्थ हा आनंदा करताच असतो. संसारामध्ये आनंदाचा दिखावा असतो. चेहऱ्यावर हसतो पण त्या हसण्याच्या पाठीमागे एक दर्द आहे. संसारामध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. दिखावा आहे दिखावा. जिथं स्वार्थ आहे तिथं प्रेम आहे. सरपंचाने कलेक्टर साहेबांना हुरडा पार्टीचे निमंत्रण दिले. गरम गरम हुरडा चोळून चोळून गौऱ्यांच्या विस्तावर भाजून हाताने चोळून कलेक्टर साहेबांच्या हातात सरपंच हुरडा देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेबने सरपंच आपली बदली झाली बर का खाऊन सगळ्यामध्ये सांगितलं बदली झाली. तो हातातला ओरडा सरपंच स्वतःच्या तोंड टाकून घेतला. म्हणजे साहेब आता ओरडा संपला. बघा प्रेम तर ती प्रेमाची उरबाटी नव्हती. ती गरज म्हणून ओरडा पाठवतो. संसारामध्ये गरज म्हणून आपण प्रेम करतो आणि परमार्थ यश नैसर्गिकी भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असत. दिखावा नाही त्या ठिकाणी. स्वार्थच नाही आहे. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम गुणरहितम कामनारहितम परीक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अविच्छिन्नम प्रेमाचे गुण सर गुणरहितम कामनारहितम. प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नाही. प्रेमामध्ये कामना नसते. प्रतिक्षण वर्धमानम क्षणक्षणाला प्रेम वृद्धिंगत होत असत. अनुभव रूपम प्रेम अनुभवण्याचा विषय आहे शब्दाचा विषय नाही आहे. अविच्छिन्नम कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी ते प्रेम नष्ट होऊ शकत नाही. ते खरं प्रेम असत. काही लोकांनी कोरोनाच्या काळात मालिश करून टाकली. ही कोणती भक्ती आहे? ही भक्ती आहे का? प्रेम आहे का? शुद्ध प्रेम असत. गोकुळवासींचं शुद्ध प्रेम आहे. म्हणून भगवान परमात्मा गोकुळात प्रगट झाले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का बालकृष्णानंदा.
एक महिन्याच्या आत
जन्मलेल्या बालकांची हत्या करीत 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 पुतना गोकुळात आल्या. गोकुळात आल्याच्या नंतर भेटली यशोदेतला मुलगा जाण्याचं कळालं. कुठे बाळ जाऊ नको, आता नाव घातलं झोपलं बाळ. नाव घातल्यावर बाळ झोपत असत, कारण त्याचा अंग चोळून चोळून हातपाय उडून ताणून असं थकत होते, आपोआप झोपले. बाळ नाव घातल्याने झोपले, जाऊ नको असं म्हणून यशोदा बाहेर गेले. भगवान हातपाय हालायला लागले. भगवान म्हणले मी काय झोपायला आलो होतो. पहिलं गोवणीचं गिरायक परत जाऊ देऊ नये, इथून तर सुरुवात आहे. पहिला अवतार पुतळेचाच. पुतळेने डोकावून पर्या, अरे बाळा कसा टका टका पाहतो, कसा हातपाय हलवतो, कसा हसतो, ओळखलं का तुझी मावशी तुला भेटायला आली, भूक लागली का, दूध प्यायचं का बाळा, असं म्हणून पुतळेने बाळाला उचललं. भगवान विचार करतायत, मी खायला आलो लोणी समोर आलं, आता डोळे लावून घ्या पिऊन. कृष्णाने डोळे बंद केले. एका भक्ताने भाव व्यक्त केला नाही, कृष्णाने डोळे बंद का केले माहितीये? कृष्णाने डोळे बंद करून भोले बाबाचं ध्यान केलं. हे भोले बाबा, विष बसवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघाला ना, त्यावेळेला भगवान शिवानेच विष प्रसन्न केलं होतं. मी तर लोणी खायला आलो इथं, आता माझ्या समोर विष आलंय, मग पिण्याचं काम मी करतो आणि पचवण्याचं काम तुम्ही करा. मग कृष्णाने डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. भगवान भोले बाबाची स्तुती.
بطنا لوك بالغني راكشسي رديراشنها بالغان جهتنا کرتا علي دي بطنا بطنا جاو دهار كلا ماتا يشن لدو سلج موكش للا توچ بطنا لدو لاكم مادا يادو شرنم مجم كرشنا جوا ساريتين مهنة چا جالا كرشنا كرد بدل لي येशूने करवट बदलण्याचा उत्सव सुरू केला आज माझ्या बाळाने करवट बदलली बैलगाडीला झोळी टांगली झोळीत टाकलं कृष्णाला वर दयाधरचे माठ ठेवले आणि वाडा मोकळा केला उत्सव करण्याकरता आणि उत्सव सुरू झाला नंदालयामध्ये मेने मेंधी रचाई रे कृष्ण मामे بيل غيلا زوري تاملي زوري بارا لا كاتل لعيد أن تيتا شكتا سر نوتة كراكش سالا كريشنا مارنا كار كريشنا نه بدلية بدلية زوري تون لات مارني بيل غالي ولتون بدلي أن تيا غالي غالي دبون ميلا شكتا سر شكتا سر أصلا بدل كيلا أني كليلا كرتة هلو هلو كريشنا رانغايلا لانغلا تلوي تلها تكي كي تراجع غلقيا ني رامدا ترنغني رنغنا تتمنى ديكي لاسي غايتا شفوت درون كشنا وبارا يلاغلا كشنا سيدنا وبرل غوات سبت شاولم من أني كشنا جوات سادا يلاغلا يشدا كشنا دا سادا يلا شكو لغلي جو برماندا چالو تو دلا يشدا چالو لغلي يشدا بوت دولا تر 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 وزوا پاو بوتا دا پاو بوتا ميرا بائي پار سندر ونان جاتا پرسن बाजे के सना के बेदनिया बाजे के सना के बेदनिया I'm gonna be a
ماتا جشودا چرنا سکاوے ہاتھ میں لے کر انگلیاں میرا کے پربھو گر گھر ناگر ہے دن لوگ کے دھنیا جو تیلک کا چرنی ہے برمانڈا تا چالک آئی دلی یشودا چالو لگ لگ سکاوے یشودا بن گئے پرتوی جانے ترپت کے لیے تیاسی یشودا بھوچنا گھا لیے برمانڈا لا ترپت کرنا رلا یشودا ترپت کریتا ہے कृष्ण चालू लागला बोलू लागला खटपट लीला सुरू इकडचे वस्तू तिकडे तिकडचे वस्तू इकडे एका जागेवर वस्तू ठेवत नाही अशा प्रकारे खूप रडू लागला कृष्ण ईश्वरा म्हणले रडू नको बरं का नाहीतर मी बाबुलगावला सांगेन हा बाबुलगाव राहतो कुठे अजून तपासच लागला तुमच्यापैकी कोणी पाहिलं का बाबुलगाव येसवाणी बाबुलगावला सांगेन कृष्णारा आहे रे ओगला कृष्णाची इच्छा आहे आज आईने गीत गाव आणि आपण ऐकाव पूर्वीच्या माता बाळा झोके देताना गीत गात होते चंदन माझे जाते
ईश्वर म्हणलेला झोपोदेशा काम करून द्यायचं नाही. येशूनी पाळणा सजवला, पाळा फुलाची शेजा सजवली आणि त्या पाळण्यामध्ये बाळाला टाकलं आणि हातात दोरी घेतली आणि गीत गायला सुरुवात केली. याने आणि हे गीत आणि भगवंताची तीच छाया. आज आईने गीत गावं आणि आपण ऐकावं. जनाबाई फार सुंदर वर्णन करतात बघ. जो 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 रे भूषारम भूषण जो 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 रे Thank you.
Yeah.
आपली भक्ती आपली श्रद्धा आपला भाव वारकरी संप्रदायाची पांडुरंगाच्या शरणी लीन केलेली भक्ती की जी गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज आणि आज आपण रामगिरीजी महाराज यांच्यापर्यंत या गुरुकुरुंपरेला ज्या रीतीनं ही श्रद्धा समर्पित करण्यात आलेली आहे त्यातलं प्रत्येक पुष्प आपल्या संत पूजनात सादर झालेल्या पुष्पात
प्रत्येक पुष्प हे श्रद्धेने निष्ठेने नटलेला आहे आणि कासलीकरांना मोठा अभिमान आहे की आपलं हे गाव आवडत आहे लाडकं आहे आणि आज कुठलाही कार्यक्रम न घेता पहिला सोहळा आपण कासलीतच करणार आणि आपण तो केलेला आहे आपल्या चरणी हे संत पूजन पुनश्च समर्पित करतो आहोत आणि लगेचच कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार महोदया माजी आमदार महोदया सन्माननीय मान्यवर सौभाग्यवती स्नेहलता बिपिनदादा कोल्हे पाटील अर्थात वहिनी महाराजांचं पूजन करण्यासाठी मंचावर दाखल होत आहेत सन्माननीय मान्यवर श्रीमान साहेबराव रोहम सन्माननीय मान्यवर श्रीमान केशवरावजी भवरसाहेब वया कासलीतील ज्येष्ठ वरिष्ठ तसेच तरुणाईची ही मांदी आहे संत समर्थांच्या महंतांच्या गुरुवर्यांच्या चरणी आपलं संत पूजन मोठ्या श्रद्धेनं मोठ्या निष्ठेनं समर्पित करते आहे गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेली सुंदर अशी परंपरा कीर्तनातला टाळ मराठा वारकऱ्यांची माळ मराठा महाराष्ट्राची नाळ मराठा पांडुरंगाचं बाळ मराठा या पांडुरंगाची आम्ही लेकरं आहोत तर मराठा ही कोणती जात नव्हे 18 पगड जातीचे माय मराठे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेसाठी ज्या रीतीनं एकत्र आले अगदी तशाच रीतीनं एकत्र आलेला प्रत्येक वारकरी जो त्यावेळी धारकरी होता की आम्ही तुकोबांचे वारकरी आहोत पांडुरंगाचे वारकरी आहोत आणि आम्ही छत्रपतींचे धारकरी आहोत अशा रीतीनं आपण समस्त जण आणि म्हणूनच आमच्या या मराठी अस्मितेचं सगळ्यात महत्वाचं पर्व म्हणजे हा वारकरी संप्रदाय श्रीक्षेत्र सराला बेट या श्रीक्षेत्र सराला बेटाला पाहण्यासाठी आता साता समुद्रापार असलेली मंडळी येते आहे याचं श्रेय महाराज आपल्याकडे जाते डिसेंबर महिन्यात मोठा यज्ञयाग आपण आपल्या गुरुवर्यांच्या आपल्या गुरुदेवांच्या आशीर्वादानं केला आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की यात माझा हातभार लावावा मी हातभार लावावा माझ्या प्रपंचातली थोडीशी का होईना आपण ही पुंजी एका सुंदरशा कार्यात लागावी आणि अनेक लक्ष्मीनारायणांनी आपल्या या पुंजीला आपल्या सुंदर कार्यासाठी या यज्ञयागाच्या माध्यमातून समर्पित केलं आणि ही संधी दिली की आपण परमार्थ करण्यासाठी प्रपंच करणाऱ्यांना ही सुसंधी नव्हे तर सुवर्ण संधी आपण प्राप्त करून दिली आपल्या चरणी पुनश्च लीन होतो आहोत आणि स्नेहलता वहिनींना विनंती आहे या सप्ताह समितीच्या वतीनं आपण आपला सन्मान स्वीकारता आहात महाराज म्हणाले आपल्याला घाई असेल अनेक कार्याचे दौरे पण तरी सुद्धा वहिनी मोठ्या आदरानं श्रद्धेनं निष्ठेनं म्हणाल्या की नाही मला बसायचं आहे आणि अगदी वंदन केल्यानंतर थेट हे श्रवण करण्यासाठी वहिनी समोर येऊन स्थानापन्न झाल्या वहिनींना विनंती आहे कासली गावातल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या या कमिटीच्या या समितीच्या वतीनं आपण आपला सन्मान आपला सत्कार स्वीकारता आहात वहिनींना विनंती आहे आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण टाळ्यांचा गजर करता आहात की ज्या गोकुळाचं रूप महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून प्राप्त करून दिलं तर राजकारणात असून सुद्धा धर्माचं आणि अध्यात्माचं कार्य ज्या कोल्हे पाटलांच्या परिवाराच्या वतीनं आजपर्यंत आस्थागायक साहेबांपासून सांभाळलं गेलेलं आहे त्याच परंपरेला वहिनी आपण पुढे नेलं धन्यवाद या गावच्या समितीच्या वतीनं अर्थात या गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपण आपला सन्मान स्वीकारला धन्यवाद हरिभक्त परायण महेंद्र महाराज पारायण व्यासपीठ चालक विनंती आहे आपलं संत पूजन आपण स्वीकारता सप्ताह समितीच्या वतीने पारायण व्यासपीठ चालक हरिभक्त परायण श्रीमान महेंद्र महाराज आपण आपलं पूजन या समयी स्वीकारता आहात आणि महाराजांच्या करकमलांनी पावन अशा हे पण या व्यासपीठाचे चालक ज्यांचा उल्लेख गुरुवर्यांनी आल्या आल्या केलेला आहे आणि त्यांच्यासाठी हा मोठा आनंदाचा
महत्त्वाचा क्षण आहे की ते मोबाईल ज्यांच्याजवळ दिलाय त्यांना खुणवताय काढणं तर तो क्षण टिपला गेला पाहिजे कारण त्यांनी मागे उभे राहून अनेक क्षण टिपलेले आहेत धन्यवाद श्रीमान योगेश सदाशिव गायकवाड आयटी इंजिनियर असणारे व स्वतःचा व्यवसाय सांभाळणारे व श्रीमान देवराम तात्याबा गायकवाड याच इंजिनियर नातूश्रींचे आजोबाश्री या समयी महाराजांना संत पूजनाचं पर्व आपल्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीच्या की ही विठ्ठल रखुमाई आमच्या प्रत्येकाचं भूषण आहे इलाज प्रदान करून महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा आणि निष्ठा प्रदान करताय आयटी इंजिनियर असणारे स्वतःचा व्यवसाय सांभाळणारे आणि वारकरी संप्रदायाची धुरा पुढे नेणारे आजोबाश्री आपले नातू यांच्या समवेत महाराजांचं हे पूजन करताय संपन्न झालेलं आहे धन्यवाद आणि आज कासली गावात महाराष्ट्र राज्याच्या पोलीस खात्यात पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या कन्यांचा अभिमान आहे संपूर्ण गावाला आहे आमचा मान आमचा अभिमान या अंतर्गत कुमारी दिव्या लक्ष्मण नवले महाराजांच्या करकमलांनी आपला सन्मान आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि आजचा दिवस सुद्धा मोठा पावन आहे महाराज आले आपल्या पदस्पर्शाने हे गाव पावन झालं कुमारी चैताली नवनाथ मरकड कुमारी निकिता अर्जुन सुंबे सौभाग्यवती अर्चना साईराम मलिक या चार जणींचा या पोलीस भरतीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं ध्येय अंतिम केलं त्या तिथपर्यंत पोहोचल्या आणि संपूर्ण भारतातली मुलींची पहिली शाळा ज्या दाम्पत्यानं काढली प्रसंगी दगड धोंडे शेण हे सगळं सहन केलं पण मुलींसाठी की मुलगी जर शिकली तर काय होईल आणि अशा या मुली यांना उंबऱ्याच्या बाहेर स्वातंत्र्य देणारे अक्षर शिकवणारे जनतेनं नावं ठेवली समाजानं नावं ठेवली म्हणून स्वतःच्या बायकोला ज्यांनी आधी अक्षर ज्ञान करून दिलं अशा महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे आणि आज या चौघींचा अतिशय उत्तम असा सन्मान या समयी होतोय आणि विनंती आहे महाराजांना या चौघींचा आपण सन्मान करता आहात श्रीफळ यांना प्रदान करून महाराजांच्या करकमलांनी हा सन्मान संपन्न होतोय प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा आणि अशा या मुलींनी हे नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि ज्या मंदिराच्या परिसरात आपण आहोत या मंदिराचे पुजारी सन्माननीय श्रीमान रामभाऊ सूर्यभान मलिक विनंती आहे मंचावर येत आहात आणि महाराजांच्या पावन करकमलांनी आपला सन्मान स्वीकारणार आहात सन्माननीय श्रीमान रामभाऊ सूर्यभान मलिक सन्माननीय श्रीमान परशुराम दामो मलिक व सन्माननीय श्रीमान राधू सुभाष मलिक आणि 2009 पासून अखंड हरिपाठ सेवेमध्ये ज्यांचं पर्व अखंडपणे आहे असे सन्माननीय श्रीमान सांगदेव माधव मलिक 62 वर्षाच्या आहेत सन्माननीय श्रीमान ज्ञानेश्वर थोरे 52 सन्माननीय श्रीमान परशुराम दामू मलिक 70 वर्षाचे व सन्माननीय श्रीमान रामभाऊ सूर्यभान मलिक विनंती आहे आपण महाराजांच्या पावन करकमलांनी आपला सन्मान स्वीकारणार आहात व सन्माननीय श्रीमान अर्जुन तात्या मलिक भगवान श्री महेश्वराचे पुजारी आपण आहात आणि आपला सन्मान आपण या समयी स्वीकारता आहात विनंती आहे आचार्य महोदय श्रीमान तुकाराम आहेर श्रीमान संतोष खानदेशी श्रीमान अर्जुन तात्या तब्बल 7 दिवस स्वयंपाकाची या पोटपूजेची या यज्ञाची उत्तम अशी सेवा देणारे तुकाराम आहेर संतोष खानदेशी अर्जुन तात्या त्रिमूर्तींना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारता आहात
मंडप व साउंड सिस्टीमचं सगळं पर्व ज्यांच्याकडे जातंय श्रीमान चांगदेव निवृत्ती कापसे आपणही मंचावर येत आहात आणि आपला सन्मान या समयी स्वीकारता आहात. संपूर्ण दिवस जारचं पाणी या पाण्याची सेवा ही जलसेवा ज्यांनी संपन्न केलेली आहे असे सन्माननीय श्रीमान संजय पोपटराव कोटमे पाटील आपणही मंचावर येत आहात व महाराजांच्या करकमलांनी आपण आपला सन्मान स्वीकारता आहात. टँकरची सेवा सन्माननीय श्रीमान लासुरे पाटील परमपूज्य महंत गुरुवर्य यांच्या करकमलांनी आपण आपला सन्मान स्वीकारता आहात. तब्बल 10,000 भक्त भाविक या सोहळ्याला थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहतायत. यात अनिल दीक्षित सरांचं महत्वाचं पर्व विनंती आहे. दीक्षित सरांना कृपया आपण मंचावर येत आहात आणि आपला सन्मान स्वीकारता आहात. अनेक ठिकाणी आपल्या कॅमेऱ्याच्या कौशल्याच्या माध्यमातून साता समुद्रापार पोहोचवणारे श्री क्षेत्र सराला बेट येथे ज्या महिला आपली सेवा देतात त्या सगळ्या भगिनींना विनंती आहे कृपया आपण मंचावर येत आहात आणि आपला सन्मान स्वीकारता आहात. श्री क्षेत्र सराला बेट बेटावर जाऊन थेट आपली सेवा देणाऱ्या महिला भगिनी यांना विनंती आहे तुम्ही पटकन उठा. एक उठली की तिला धूड घो, एक उठली की बरोबर दुसरी येईल. या आयोजकांना असं वाटतं की माईक वरचीच बाई लई बोल राहिली तेव्हा पटापट बोला ना. अरे मी पटापट बोलेन पण त्यांनी आलं पाहिजे ना, तर तुम्ही झटपट येणार आहात. सन्माननीय श्रीमान भोवर साहेब, सन्माननीय श्रीमान साहेबराव रहो, आपलं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला जे महिला सेवा करण्याकरता जातात अशा महिलांकरता सर्वांनी एकदा टाळ्या वाजा. निस्वार्थपणे सेवा करतात, जे असेल ते सेवा करतात आणि पूर्ण दिवस महिन्यातून पूर्ण दिवस भेटा देतात, सेवा करतात, अशा महिलांना खूप खूप धन्यवाद. त्यांना नेहान करण्याकरता त्यांचे गाडी चालक मालक ड्रायव्हर त्यांना पण विनंती गोरं विनंती करतो त्यांनी बारांच्या तो श्रीफळ घेऊन जावं. कधी मध्ये येणारे महिला घेतात का? सर्वच घेतात. बर, सर्व महिलांनी चला ज्या बेटावर सेवा करण्याकरता जाता अशा महिलांनी श्रीफळ घेण्याकरता चला आणि त्याला नियन करण्याकरता ज्यांचे ड्रायव्हर गाडी मालक चालक गोरव भाऊ त्यांना विनंती करतो त्यांनी महाराजांच्या हातून श्रीफळ घेऊन जावं. आणि या दर महिन्याच्या 28 तारखेला स्वतःची घरची कामं सांभाळून स्वतःचा प्रपंच सांभाळून थेट श्री क्षेत्र सराला बेट येथे जाणाऱ्या जरा छानपैकी उभ्या राहा सगळ्यांनी. हृदयात असलेली तुमची भक्ती फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटोत बंदिस्त होणार आहे, कॅमेऱ्यात बंदिस्त होणार आहे. प्रत्येक जण म्हणजे यातली प्रत्येक महिला भक्त अगदी उत्तम रीतीनं दिसेल अशा तुम्ही उभ्या राहणार आहात. फोटो पाहिल्यानंतर म्हणू नका बाई मी तर दिसतच नाही म्हणे. ओके, तर महाराजांचा हा आशीर्वाद प्रत्येकाच्या पाठीशी आहे. तुमचा महाराजांना सार्थ अभिमान आहे. सर्व तरुण मंडळ मधू महाराजांनी आदेश दिलाय पटकन येणार आहात पटकन. सर्व भगव्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेली तरुणाई मंडळी ज्या गावातला तरुण हा वारकरी संप्रदायाशी जुळलेला आहे अशा समस्त तरुण वर्गाला विनंती आहे. आणि फोटोग्राफर्सनं सांगितले ज्याची जास्त हाईट आहे त्यानं मागच्या बाजूला जा, त्याच्यापेक्षा कमी आहे त्यानं पुढं उभे राहा असं स्वतः फोटोग्राफर्सने सांगितलेलं आहे. अतिशय उत्तम रीतीनं भगवंताच्या या कार्यात आपण आहोत. खिशातले हात बाहेर काढा. आज तुम्ही कुठलेही पर्यवेक्षक नाहीत, सुपरवायझर नाहीत.
आणि अतिशय उत्तम अशा शब्दांनी महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती. हॅलो सर्व तरुण वर्गाच्या तरुण, मी सप्ताह कमिटीला विनंती करतो की पुढील सप्ताह कमिटी देखील हीच राहावी. यावर्षी केलेले त्यांनी हा कार्यक्रम सर्व घडून आणला त्याबद्दल त्यांचे गावाच्या वतीने आभार. हॅलो अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाळे या ठिकाणी गंगागिरी महाराज महिला भक्त मंडळ सेवेकरी महिला मंडळ 28 तारखेला बेटामध्ये सेवेला येतात या सर्व मंडळांतर्फे आळंदीच्या मठाकरता 8,611 रुपये दिले. धन्यवाद. भाऊसाहेब माधुराव मांडवळे यांनी सेवेकरी महिलांकरता साड्या घेतल्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सेवेकरी महिलांकरता साड्या आणल्यात. धन्यवाद. गंगा भागीरथी लक्ष्मीबाई विश्राम पाटील मलिक यांच्याकडून 5,000 रुपये, बाबासाहेब विश्राम पाटील मलिक यांच्याकडून, आजोबा गमाजी रुस्तुम पाटील मलिक यांच्या स्मृती प्रत्यर्थ 5,000 रुपये, श्रीमती मीराबाई विश्राम पाटील मलिक यांच्याकडून, आजी पार्वतीबाई यमाजी पाटील मलिक यांच्या स्मृती प्रत्यर्थ 5,000 रुपये, श्री संतोष बाबासाहेब पाटील मलिक यांच्याकडून, आजोबा विश्राम गमाजी पाटील मलिक यांच्या स्मृती प्रत्यर्थ 5,000 रुपये, चुलते आबासाहेब विश्राम पाटील मलिक यांच्या स्मृती प्रत्यर्थ 5,000 रुपये, असे किती झाले 25,000 रुपये झालेले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मलिक परिवाराला धन्यवाद. भवनाथ गंगाधर मरकर यांचे माता पिता कैलासवासी सौ जानकाबाई गंगाधर मरकर व गंगाधर शंकर मरकर यांच्या स्मरणार्थ 5,000 रुपये अर्पण. मलिक यांच्याकडून वडील कैलासवासी कारभारी तावनाथ मलिक व मातोश्री सुलोचना कारभारी मलिक यांच्या स्मृती प्रत्यर्थ आळंदीच्या मठाकरता 5,000 रुपये. वेणुनाथ कारभारी मलिक यांच्याकडून वडील कैलासवासी कारभारी तावनाथ पाटील मलिक व मातोश्री सुलोचना कारभारी मलिक यांच्या स्मृती प्रत्यर्थ आळंदीच्या मठाकरता 5,000 रुपये. दोघांचे मिळून 10,000 रुपये आळंदीच्या मठाकरता अर्पण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गंगागिरी महाराजांच्या कृपेने व गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने परमपूजने महंत रामगिरी महाराज यांचं आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये कासली गावात हा जो कार्यक्रम होते याचा मी मनापासून आनंद तुमच्यासोबत मीही घेत आहे. महाराजांचं आपल्या गावामध्ये त्यांचं पाय लागले म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने आपला परिसर सगळाच एक दणाणून गेलं आहे आणि एक चांगलं एवढ्या उन्हाच्या झाडं असताना सुद्धा खूप चांगल्या वातावरणात आपण सगळेजण त्यांना ऐकतोय मलाही खूप समाधान वाटलं.
खरतर हिंदू धर्माचं कार्य एक राष्ट्रप्रेम या आध्यात्मिक कार्यातून ते सतत करत असतात. ही तर राष्ट्रसेवा आहे, धर्माची सेवा आहे आणि समाजाची ही सेवा आहे. खूप मोठं पुण्याचं काम त्यांच्या हातून घडत असतं आणि आपल्या सगळ्यांना आपण जवळच असल्यामुळं सरळला बेटाच्या आपल्या सगळ्यांना कायमच नारायणगिरी महाराज असतील, गंगागिरी महाराज असतील त्यांच्यापासून आपल्याला बेटाचा आशीर्वाद आहे. अनेक परिवार बेटाशी जोडले गेलेले आहेत. स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेब तर अगदी बेटाला जवळून नारायणगिरीजी महाराजांच्या बरोबर त्यांना खूप सहवास मिळाला. त्यामुळं त्या रूपाने निश्चितच सगळा कोपरगाव तालुका बेटाला आपलं मानून तिथे सतत सातत्याने आपण जात असतो. आणि आज कासली गावाचं विशेषतः कौतुक. गाव छोटंसं आहे पण काम खूप मोठं केलं आहे आणि विशेषतः युवकांनी हा सगळा सप्ताह केला. युवक पुढं येणं ही खूप मोठी काळाची गरज आहे आणि त्यासाठी खरी मेहनत रामगिरीजी महाराज घेत आहेत. संत महंतांचे आशीर्वाद आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या मार्गामध्ये गरजेचे असतात. स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबसुद्धा संतांच्या महंतांच्या आशीर्वादामुळेच ते एवढ्या ताकदीने एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश भारत देश सांभाळू शकतायत. त्यामुळं आपल्याही जीवनात संत महंतांचे आशीर्वाद त्यांचा दृष्टिक्षेप आपल्यावर जर का पडला तर निश्चित तो एक आशीर्वाद असतो. आणि महाराजांचं ऐकायला ऐकतच राहावं असं वाटतं. मी थोड्या वेळासाठी आले, मलाही काही कामं होते, पण ते म्हणाले ताई गेलात तरी चालेल पण मलाही बसावं वाटलं. सरस्वती प्रसन्न आहे आणि किती ऐकावं किती ऐकावं, इतका गाढा अभ्यास त्यांचा खऱ्या अर्थाने आहे आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला ते वारंवार सप्ताहाच्या निमित्ताने भेटत असतात, आशीर्वाद देत असतात. मीही भाग्यवान आहे, मलाही भेटत जाऊन आशीर्वाद घेता येतो. आणि पुन्हा एकदा कासली गावाचं सर्व कार्यकर्त्यांचं, आजूबाजूच्या सर्वच भक्त भाविकांचं, विशेषतः आमच्या महिला भगिनी खूप मोठ्या संख्येने इथे आहेत आणि श्रमदानासाठीही भेटत जातात, त्यांचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि युवक वर्गालाही मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. हरिभक्त परायण गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांचं अतिशय सुश्राव्य हरिकीर्तन चालू आहे. थोड्याच वेळात सांगता होणार आहे. त्या प्रसंगी आमच्या कोपरगावच्या प्रथम महिला सौ स्नेलाताई बिपिनदादा कोल्हे ह्या पण आल्या. आमचे केशवराव भोवर जिल्हा परिषद माजी सदस्य ते बी हजर झाले. आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साहेबराव पाटील रोहम आणि सर्व आजूबाजूच्या पंचक्रोशी तिथे आलेले भक्त भाविक, सर्व गावगावचे भजनी मंडळ आणि सर्व काही सिस्टीमवाले सर्वांचं एक गावच्या वतीनं मी सर्वांचे जाहीर आभार आभार आभार. माझी वाणी तुझ्या भरणे पण नाम ऐसे नाही प्रेम काही मला सांगतात. या वाणीने तुझं गुणात्मक वर्णन करावं त्याकरता या वाणीत सामर्थ्य यावं. तर प्रेमाचं वर्णन करण्याकरता प्रेम अंतकरणात टिकावं, प्रेम धारण करण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून योग्यता पाहिजे. कर्म असं प्रेम गाली हृदयात आलो दान मागाया असं धोर करून योग्यता पाहिजे. प्रेम धारण करण्याकरता टिकण्याकरता अधिकार पाहिजे, ज्ञान धारण करण्याकरता अधिकार पाहिजे. एक महात्मा होते साधू पायतीर्थ आता कीर्तन
दुपारची वेळ उन्हाळ्यात दिवस गावच लागे ना मुकायला गीत आणही लागली पाणी कुठं मागलं रस्त्याने चालता चालता एका आंब्याच्या झाडाखाली एक शेतकरी दिसला आहोत सोडून निहारीला बसला होता नुकताच आहोत सोडतो साधं वरलं चालायचं पाणी तरी त्या शेतकऱ्याला पाणी मागितलं शेतकऱ्याने साधूला पाणी दिलं सांगितलं महाराज आता न्यारीची वेळ झाली आहे खाऊ दोन दोन घास आपण साधू म्हणला तू एकट्या करता आणलेला भाकरी मी कशाला वाटेदार हो पण कष्ट करणाऱ्या माणसामध्ये वाटेदार होणं योग्य नाही महाराज काय काय सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे कामं फार नाही आहेत कोरडं जमीन आहे घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करता घरीच जायचं आहे आता त्यांनी त्या साधूला जेव घातलं पाण्यापासून म्हणजे महाराज एक विचारू का मी काय योगा आहे तुम्ही आलात हे नवीन वीर खोदली म्हणजे पाणी पात चांगलं गोड पाणी आहे पण जलपूजन अजून बाकी होतं मला असं वाटलं का कोणीतरी ब्राह्मण बोलायचे आणि त्यापेक्षा तुम्ही आलात योगायोग आहे पूजा करून घ्या ना समाधान वाटेल ना साधून सांगितलं मग त्याला मुहूर्त लागतं म्हणलं पण शोधा मुहूर्त त्याने काढलं पंचम मुहूर्त पाच दिवसानंतर म्हणजे मग आता ते करायचे शेतकऱ्याने आग्रह केला तुमच्याकडे पोर रडायचे म्हणजे थांबा चार पाच दिवस तुमची व्यवस्था तर तुम्ही राहण्याच तो गावात घेऊन गेला साधन साधन सांगितलं मी कोणाच्या घरात राहत नाही मंदिरात व्यवस्था केली मंदिरात गाडी लागून दिली कोणी पाणी आणून दिलं सर्व गाव यायला लागलं दर्शन घ्यायचं कोणाला दिवस होते कामं कमी होते चार पाच दिवस सगळं गाव तिथं प्रवचन ऐकायचं रंगलं शेतात कोणी आलंच नाही सोमवारी मुहूर्त होतं रविवारी सांगितलं असं करा शेतात जाऊन पाहून या बरं उद्या पूजा करायची आपल्याला पाणी स्वच्छ करा पाण्यात काही घाणं सगळे काढून टाका स्वच्छ करा मोटरने पाणी उपसा उद्या नवीन पाणी येईल हा शेतात आणि डोकावून पाहिलं हा घरी गेल्यानंतर दोन कुत्र्यांचं भांडण झालं ते कुत्रे पडले विहिरीत ते पडले सडले मेले सडले आणि वास यायला लागला फुगून वर आले ते हमला महाराज विहिरीत कुत्रे पडले ते सडले वास काय पडले पण ते कुत्रे काढून फेकून द्या पाणी उपसून टाका उद्या नवीन पाणी येईल करू पूजा आपण उद्या त्याने मोटर चालू केली पाणी उपसून टाकलं दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊन पाहतो पुन्हा वास काही जाईना म्हणजे महाराज पाणी तर उपसलं वास तर काही नाही साधूने विचारलं कुत्रे काढले का नाही कुत्रे तसेच आहे आता कुत्रे जर तसेच ठेवले आणि 100 वेळा तरी पाणी उपसलं दुर्गंध कसा काय जाईल तसं आपण परमार्थ करतोय भजन करतोय हे पाणी उपसायचं काम चालू आहे पण आपल्या अंतःकरणामध्ये काम क्रोधादी सडलेले कुत्रे अजून तसेच आहेत म्हणून तर परमार्थ करून आपला आनंद मिळत नाही लाभ न होण्याचं खरं अंतःकरणातले दोष जावे काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी घेतोच मूर्ख चित्त शुद्ध व्हावं लागतं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तुका म्हणे चित्त करारे निर्माळ एवनी गोपाळ राही दे निर्मळ मानाजन जो मोही बाबा निर्मळ मल नावाचा एक दोष आहे शासकांचा
काही लोक बघा दुसऱ्याचं सुख काही न पावतच नाही. एखाद्या ठिकाणी जर स्वयंपाक चालू असेल यांनी जर का डोकावून पाहिलं तर किती जाळ लावा गाळ शिजणारच नाही. एखाद्याची गाय चांगली दूध देत असेल त्यांनी दूध गाय उडवलंच. लहान पोरगर होतं डॉक्टरकडे नेलं गोळ्या दिलं इंजेक्शन रडायचंच थांबेना. सासूबाई म्हणे कशाला डॉक्टर घेऊन गेली होती ती शेजारी किती वेळची टका 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 पाहत होती. दृश्य काय दृष्ट काढल्याबरोबर बरोबर असायला लागलं. बघा काहींच्या दृष्टीचा विषय काहींच्या वाणीत विषय असतं जिथं जातील तर आगच नव्हती. काहींचा अन्न वागला असत. एखाद्याच्या घरी दोन दिवस दोन तास जरी बसले ना घरात ताळमेळ नको द्यायच नाही. वाणीत विषय अमृत असावा वाणी वाणी मधुर असावी अंतर शुद्ध असावा. शुद्ध अंतःकरण झाल्याच्या नंतर अंतःकरणात प्रेम धारण करण्याची क्षमता देवा. करुणी उचित प्रेम घाले हृदयात उचित कर योग्य झाले हे प्रेम आहे. महाराज सांगतात माझी वाणी तुझे वर्णी म्हणा ऐसे येई प्रेम काही गणा. या प्रेमाचं काय औष काय प्रेम आहे ना गोपींच. भगवान जेव्हा वेणू वाजवतात त्या वेणूच्या दिशेने धावतात ना त्या गोपी. सासू फार खट पूर्वीच्या सासवा अशा जहाल होत्या आजच्या सासवांचे काय हाल आहे त्यांचे त्यांना माहिती. पूर्वी सासरवा सतत सुनवास सुरू झाला. सुनबाईचं ऐकलं ठीक आहे निवृत्ताश्रम. पूर्वीच्या सासू जहाल होत्या जहाल सासू शब्दाचा माहिती का सासू जी सुलीलांती आसू तिला म्हणावं सासू. सासू सुनासून दिसत एक बाई भेटली सासू सुना सोबत सुनबाई पळून सासूबाई मग हा त्याला का सासूची किंमत आहे का चालली तोंड घेऊन पुढं काय करावं बरं. दुसऱ्या दिवशी सुनबाई मागे राहिली आज तर सासू पळून सुन माग टांगला मोडले तिच्या कशी चालू होती. तिसऱ्या दिवशी ती सोबत चालायला लागली आज तर सासू सुना सोबत चालल्या हो माझी सवत येणार सोबत मी चालवलं काय
हे मी पूर्वीच्या शासन सांगतो आजच्या शासनाचं नाही सांगतो. कल्पनेची सासू हिचा बहुतची सासू देह भाव ठेवणे पायी ब्रह्मदेनास त्या वेणूच्या दिशेने सगळ्या गोपी स्वागतम मो महाभाग प्रेम किम गर्वाणी भगवान पिता रात्री शरदो मंदिका शरद पौर्णिमेची रात्र ृंदारण्यम सुपधर्म प्राविशद हे प्रेम आहे त्या गोपिका सर्वस्वाचा त्याग करून भगवंताकडे धावतायत. जेवढ्या गोपी तेवढे रूप घेतात ना भगवंत. भगवान रासलीला करतात रास रचो हे रास रचो भाषेत केलंय रास लीला करतायत अनेक लीला करतायत पण वेळ कुठे काळी स्वाध्या आवरून घ्यावं लागेल पुढे काय अजून
आमची सुट्टी नाहीये. एक कार्यक्रम पुढच्या वेळेस चालू असतात. सिंगीला कला एकदा फोटो घ्या म्हणजे सिंगी पिंपरी. समस्त ग्रामस्थ कासलीकर सुंदर सत्तापन पार पाडला. ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ विशेषतः तरुण मंडळाने खूप कष्ट करून या ठिकाणी सत्ता सुंदर पार पाडलेला आहेत. तरुण मंडळाला धन्यवाद देईल. अशाच प्रकारचं मंडळ आपलं हे टिकून ठेवा. महिला मंडळ बेटामध्ये सेवा करण्याकरता येतात. सेवेकरी महिला मंडळालाही धन्यवाद. प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला महिला बेटात सेवेला येतात आणि तरुणांनी सुद्धा आपलं मंडळ स्थापन करून जर तुमचं नाव नंबरची यादी दिली तर काही जे कार्यक्रम असतात त्यावेळेला सेवेला आपल्याला येता येईल. फोन नंबरची यादी नाव आणि फोन नंबर द्यायची यादी तयार करायची. ज्यावेळेला कार्यक्रम असतात सप्ताह असेल किंवा इतर कार्यक्रम महत्वाचे असतात पुण्यतिथी असेल अशा वेळेला जी सेवा असते वाढण्याची सेवा असेल किंवा कुठली सेवा असेल आपल्याला एखादी सेवेची जबाबदारी त्या ठिकाणी देता येऊ शकते. आणि आणखी महत्वाची सूचना आहे मे महिन्यामध्ये बेटामध्ये बालसंस्कार शिबिर होत आहे. गेल्या वर्षी आपण शिबिर केलं होतं कारण शाळेला सुट्ट्या असतात मुलं कुठंतरी हिंडतात फिरतात त्यापेक्षा एक महिनाभर त्यांना चांगल्या प्रकारचे परमार्थाचे संस्कार लागावे म्हणून बालसंस्कार शिबिर आपण बेटामध्ये घेत असतो. ते मे महिन्यामध्ये 1 मेपासून सुरू होणार आहे आणि नाव नोंदणी तिचे चालू आहेत. आपल्याला 20 एप्रिलपर्यंत नाव द्यायचे. त्याच्या आत 20 एप्रिलनंतर नाव घेतलं जाणार नाही तर 20 एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करायची. जर कोणाला मुलगा पाठवायचा असेल तर 5वी ते 10वीची मुलं त्यामध्ये स्वीकारली जातील. इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतची मुलं या बालसंस्कार शिबिरमध्ये असणार आहेत आणि 1 मेला शिबिर प्रारंभ होणार आहे. आणि बेटामध्ये जे अन्नक्षेत्र चालू आहे जसे भक्तमंडळ सेवा करण्याकरता येतात अनेक लोक काही दर्शनार्थी त्या ठिकाणी येतात त्यांची भोजनाची व्यवस्था पण बेटामध्ये करतो आणि अन्नक्षेत्र जे बेटामध्ये चालू आहेत या अन्नक्षेत्रामध्ये खूप धान्य आपल्याला लागत असतं मग त्या निमित्ताने आपण एक धान्य फेरी पण करीत असतो की जेणेकरून धान्य विकत घ्यायची पाळी येऊ नये अन्नक्षेत्रामध्ये. आणि म्हणून बरेच लोक धान्य त्या ठिकाणी गोळा करून आणून देतात. आपणही ग्रामस्थांनी आणि आपणच नियोजन करून धान्य गोळा करून बेटामध्ये अन्नक्षेत्रामध्ये आणून द्यावं. अशा खूप लीला भगवंतानी केल्या. बरासा ही लीला बाजूला सरली पुढे खूप काही करायचं आहे तृतीय चरणामध्ये. ते पुढे रोध करणे
काय करणे गोकुळात पंगळ नाचले आणि गोकुळाच्या बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं तेव्हा नाचताही येतात नाचवता येतं तो भगवान आहे पण काही नवीन सुचवता येतो काही नवतर होता येतं काही दोन्ही कामात काही नाग लावता येते काही विझवता येते काही लावून पुन्हा विझवीत बसतात भगवंताचं दोन्ही काम आहे नाचताही येतं आणि नाचवताही येत गोकुळात नाचले बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं काय केलं नाच धर्माचे संस्थापना धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे शेवटच्या चरणामध्ये संस्थापने केला नारायणी अवतार धर्म संस्थापना करता भगवंताचा अवतार आहे असो भगवंतांनी अनेक लीला केल्या त्यामध्ये चौर्य लीला करू ब्रज वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूरच लोक म्हणतात काय तुमचा भगवान चोऱ्या करतो त्याचं वर्णन कीर्तनात करायचं असतं भगवान कृष्ण चोर नाहीये कृष्णाचा चोर म्हणणारे चोर आहेत हे ब्रह्मांड त्याचं आहे मग ब्रह्मांडाला प्रत्येक पदार्थ त्याचा आहे मग त्याचा पदार्थ त्यांनी खाल्ला तर चोरी कसं काय म्हणते आपण जर आपल्या घरात रात्री 12 वाजता दारू खात बसलो कोणी आपलं चोर नाही का कृष्ण चोर नाही आहे मग आपण चोर आहोत संसार माझं नाही त्याला माझं म्हणतो ही चोरी आहे देह माझं नाही त्याला माझं म्हणतो ही चोरी आहे जे माझं नाही त्याला माझं म्हणणं चोरी मग कृष्णाने चोरी केली नसून चौरी लिला केली लिली लिला ही आनंदाकरता असते प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो तो प्रेमाच्या चोरीत आनंद आहे प्रेमाच्या भांडणातही आनंद आहे तो घरी भांडणं करीत नाही का याचं तोंड इकडून तिचं तोंड तिकडून नेमकं येतात पाहुणे असं होतं कधी कधी याला काही बोलायचं असेल मुलाला समजा त्या मम्मीला सांग ते निजा त्या पप्पा सांग ते पोरगस मध्ये येईल दोघे एकमेक कशी बोलत नाही एकदा जेवायला बसला येईल तो आठवलो मला नाही जेवायचं काय झालं तुम्हाला तू सांगायला जेवायचं नाही म्हणून पण झालं काय तू पापडकाने वाढला काय मोठं कारण समजा पापडकाने वाढला आजच्या दिवस बिगड पापडच खरं बिगड बिघडलं या गप जीवन नाही जेवायचं म्हणलं गेला रागारागा ड्युटीवर निघून गेलाही वाईट वाटलं मी जर म्हणले असते जेवायला बसून मी पापड भाजते 2 मिनिटात पापड भाजून झालं असतं यांचं जेवण झालं असतं आज आपले पती उपवासी गेले आपल्या हट्टामुळं ती बिचारी रडत बसते घरात ड्युटीवर गेले यालाही पश्चाताप झाला आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लं असतं तर उपाशी मारी पडली नसते बाहेरून एक घरी बाहेर काय करून घरी रुबाब करतो ही पण जेवली नाही तोही उपाश संध्याकाळी घरी येताना यालाही पश्चाताप झाला होता दुकानात गेला कापड दुकानामध्ये 2000 रुपयाची सिल्कची साडी घेतली हिला नाचपती आपले उपाशी गेले हिने पुरणपोळी स्वयंपाक केला साडी मला ही घोष पुरणपोळी मला हा घोष भांडण संपलं असं म्हणून व्हायला हरकत काय हरकत आहे महिने 2 महिने जे खाल लख लख्खेने पण लाईट लाईट प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो तसं प्रेमाच्या भांडणात आनंद असं प्रेमाच्या चोरीत आनंद आहे ही चोरी नसून चौर्य लीला आहे आणि ही लीला आनंदाकरता आहे मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त भक्ताचं चित्त लोण्याप्रमाणे मृदु असत लोणी म्हणजे चित्त श्री राधिकायम हृदयसचारम चौरागणं प्रसन्नम भक्ताच्या हृदयाची चोरी करणारा भगवान परमात्मा चौर्यला करू लागला कारण येऊ लागले एक गोपेली अवैश दे
इतके गारण येऊ लागलं. यशोदा म्हणले कृष्णा तो आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेला पाहिजे. I'm gonna
يوجيش غايكوان يوجيش غايكوان IT engineer ينجي قدون أدارني مجي أمدار سنيل